श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। कालचा प्रकट दिन सगळ्यांचा कसा साजरा झाला ते सगळ्यांनी अवश्य कळवा। सगळ्यांनी सेवा केल्या का, उपाय केला का तेही अवश्य सांगा। काही कारणामुळे काल मला प्रकट दिन अतिशय साध्या पद्धतीने म्हणजे 5 मिनिटातच साजरा करावा लागला, कारण दिवसभर काल मी बाहेरगावी होते काही कामानिमित्त, त्यामुळे मला काल म्हणावा असा वेळ स्वामींना देता आला नाही आणि काही मला कुठल्याही सेवासुद्धा जास्त करता आला नाहीत। मात्र श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण मी अखंड चालू ठेवले आणि त्यामुळे माझी जी 5-6 कामे घेऊन मी गावाला गेले होते ती 5-6 कामं अगदी व्यवस्थित पूर्ण झाली। ही म्हणतात स्वामींची कृपा की स्वामींपुढे तासन तास बसावं लागतं असं नाही, तर स्वामींची कृपा हीच की जे आपल्या आयुष्यात आता जे मला काल हवं होतं, ज्या गोष्टी माझ्या काल व्हायला पाहिजे होत्या, त्या सगळ्या गोष्टी काल व्यवस्थित घडल्या। प्रकट दिना दिवशी हा माझा प्रकट दिन साजरा झाला। फक्त स्वामींचं नाव घेतलं, स्वामींचा अभिषेक केला, स्वामींना एक फूल आणि चंदन वाहिलं, साखरेचा नैवेद्य दाखवला आणि घरातून सकाळी 7 बाहेर पडले ते रात्री जवळजवळ 11:30 घरी आलो। त्यामुळे काल कोणाचेही रिप्लाय मी व्हॉट्सअपला दिलेले नाहीत, काळजी करू नका, आज सगळ्यांचे रिप्लाय येतील। आणि उशीर झाला तरी तुम्ही 2-3 आठवडे वाट बघा, आणि तेलासाठी ज्यांनी 3-3 महिने वाट बघितली आहे त्यांचे तर मी अक्षरशः ऋणी आहे की तुम्ही माझी एवढी वाट बघितली। आता तेल पॅक झालेले आहे, लवकरच तुमच्यापर्यंत येईल। माझ्या कामामुळे माझ्या सध्याच्या काही मी टेन्शनमध्ये आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत या ऑर्डर यायला उशीर झाला। मी एक्सक्यूज देत नाहीये, कारण माझं काम आहे की माझं सगळं सोडून तुमच्यापर्यंत पहिल्यांदा ऑर्डर पोहोचवणं, मात्र त्या पोहोचवायला मला उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची माफी मागणं हेही माझं कर्तव्य आहे। तुम्ही समजून घेता, याचा अर्थ असा नाही की मी कसंही वागून चालेल। ज्यांच्याकडे काही वस्तू डबल आल्या आहेत किंवा चुकीच्या आल्या आहेत त्याच्यातही मी लवकरच सुधारणा करेन। त्यांनी माझ्या वस्तू तुम्हाला हव्या असतील तर ठेवून घ्या, त्याचे पैसे पेड करा आणि दुसऱ्या वस्तू तुमच्यापर्यंत नक्की येतील, त्याची काळजी तुम्ही करू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये मराठी पाडवा वर्ष तुम्हाला कसे जाणार आहे, वर्ष म्हणजे साधारण सुरुवात सांगते पुढच्या महिन्याचा, आपण पुढच्या महिन्यात बघूया। मराठी पाडवा वर्ष ऐकायला सगळे उत्सुक आहेत की 12 राशींचे भविष्य कसे आहे। त्याआधी तुम्हाला सांगते घराला कोणतीही नजर लागू नये म्हणून नवीन वर्षात हे नजरबाधा कवच अवश्य मागवा। खूप जणांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि खूप जणांना ह्याचा प्रचंड लाभ होत आहे। हे जे क्रिस्टल आहे ते सगळी नकारात्मकता आपल्यामध्ये खेचते, यामध्ये एक डोळा आहे आणि घरामध्ये तुमचा दुश्मन जरी आला किंवा तुमचे वाईट चिंतणारे तुमचे स्वतःचे लोक जरी आले तरी तुमच्या केसालाही आणि तुमच्या व्यवसायाला, तुमच्या पैशाला, तुमच्या मुलांना कशालाही नजर लागू न देण्याची ताकद या वास्तू म्हणजे या नजर कवच मध्ये आहे, याला इव्हल आय म्हणतात। तर तुम्ही हे अवश्य मागवा आणि तुम्ही याचा फायदा घ्या। हे कसं मागवायचं यासाठी खाली नंबर आहे। तशाच आपल्याकडे अनेक वस्तू आहेत, जसं की पारद शिवलिंग, स्वामींची मूर्ती, कुबेर पोटली आहे, वास्तुदोष निवारण पोटली आहे, धनवृद्धी व्यापार पोटली आहे, अनेक प्रकारच्या पोटल्या सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। नवग्रह चौकी आलेली आहे, त्याचप्रमाणे वास्तुदोष यंत्र आलेलं आहे, ते सगळं एका व्हिडिओमध्ये दाखवेन, ज्यांना हवं त्यांनी ऑर्डर करा। मुलांच्या गळ्यात घालण्यासाठी खास गणपती रुद्राक्ष, जो मुलांची प्रगती करतो, अभ्यासात केलेला अभ्यास लक्षात राहतो, मुलांना स्थिर करतो चंचल बुद्धीपासून, तोही आलेला आहे। काहीही हवं असेल तर तुम्ही या नंबरवर खालच्या दिलेल्या संपर्क साधू शकता। आता ज्यांना स्वामी वस्त्र शिवून हवे आहेत, स्वामी वस्त्रांना सुद्धा खूप छान तुम्ही प्रोत्साहन देत आहात, त्याप्रमाणे आपल्याकडे असणारा धूप, पंचगव्याच्या वाती, ह्यालाही तुमचा खूप छान रिस्पॉन्स आहे। वस्त्र ज्यांना आपल्या स्वामींच्या अगदी 1.5 इंचाच्या मूर्तीपासून जेवढी मूर्ती आहे तेवढ्या उंचीचे वस्त्र शिवून मिळण्यासाठी तुम्ही, मी सांगते त्या नंबरवर कॉल करा, 99-750-10606, 99-750-10606 या नंबरवर कॉल करा। तुम्हाला घरपोच वस्त्र शिवून मिळतील। आपल्या महाराजांसाठी 7 रंगाचे 7 वस्त्र वाराप्रमाणे शिवून घ्या। तुम्ही सांगा, आपण आपल्या एका ड्रेसला, एका टॉपला 500 रुपये घालवतो, 700 घालवतो, स्वामींचे 7 वस्त्र तेवढ्या 1000 रुपयात तुम्हाला किंवा त्याच्याही कमी किमतीत तुम्हाला ते वस्त्र शिवून मिळतील, तर महाराजांसाठी हे नक्की करा। महाराजांना वस्त्र अर्पण करत चला।
जेव्हा आपण महाराजांना वस्त्र घालतो तेव्हा आपल्याला वस्त्राला कमी पडत नाही आणि आपल्या घरामध्ये कशालाही कमी पडत नाही, तर त्याचाही तुम्ही विचार करा, ज्यांना हवं त्यांनी ते शिवून घ्या. आता ज्यांना नवीन वर्षाचा राशी भविष्य ऐकायचं आहे, वर्षाचं म्हणजे साधारण या महिन्याचं, त्यांच्यासाठीचं हे आहे की नवीन वर्ष साधारण तुम्हाला कसे जाणार आहे, नवीन मराठी वर्ष. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीला हे वर्ष अतिशय चांगले जाणार आहे, मात्र तुम्हाला त्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पार्टनरशिप करत असाल तर पार्टनरशिपमध्ये धोका संभवत आहे, त्यामुळे पार्टनरशिप जपून करा. असं नाही की पार्टनरच तुम्हाला धोका देईल, तुमच्याकडून पण काही अशा चुका होऊ शकतात की ज्यामुळे तुम्हाला काहीतरी तोटा होऊ शकतो, त्यामुळे पार्टनरशिप करत असाल तर अत्यंत विचार करून तुम्ही करा. अडकलेले पैसे तुमचे मिळू शकतात, त्याचप्रमाणे तुमचा पैसा यावर्षी खर्च होऊ शकतो. बचत करायची असेल तर जीवनसाथीची मदत घ्या. माता पितांसोबत सुद्धा तुम्ही याविषयी बोलू शकता आणि माता पितांकडून तुम्ही कशी शिल्लक ठेवायची किंवा तुम्ही कसा संसार केला या टिप्स घेऊ शकता. विद्यार्थ्यांना हे वर्ष सोसो आहे, म्हणजे चांगले पण आहे आणि वाईट पण आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित तुम्हाला केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास तो लक्षात राहावा म्हणून मी अजूनही सांगते की गणपती रुद्राक्ष नक्की मागवा, त्याचा अतिशय फायदा आहे. तो सर्टिफिकेट आहे त्याच्याबरोबर आपल्याला सर्टिफिकेट मिळते, लॅब टेस्टेड तो रुद्राक्ष आहे, तो अवश्य मागवा, तुमच्यासाठी तो खूप लाभदायक ठरणार आहे. वळूया वृषभ राशीकडे. तर वृषभ राशीला या वर्षात कुणाला तरी भेटण्याची अशी संधी मिळणार आहे, ज्या लोकांना तुम्ही अनेक वर्षात भेटलेला नाही त्या लोकांना तुम्ही भेटणार आहात आणि ही भेटण्याची संधी तुम्ही घालवू नका. जरी तुमची कुणाशी दुश्मनी झाली असेल आणि जर त्या स्वतःहून तुम्हाला मैत्रीचा हात पुढं करत असेल तर तुम्ही सुद्धा मैत्रीचा हात पुढं करा. व्यवसायाच्या बाबतीत भरभराट असेल, पैशाच्या बाबतीत जास्त काळजी करू नका. पैसा ही येणारी आणि जाणारी गोष्ट आहे, माणुसकी जपायला शिका, तसं तुमचं वर्ष हे चांगलं जाणार आहे. मात्र काही ठिकाणी तुम्हाला काळजी घेतली पाहिजे, तुम्ही जर काळजी घेतली तर तुम्हाला हे वर्ष चांगलं जाणार आहे. जोडीदाराची प्रकृती थोडीशी खालावण्याची शक्यता आहे, एकमेकाची दोघांनीही काळजी घ्या, म्हणजे तुम्हाला हे संपूर्ण वर्ष खूप चांगले जाईल. वळूया मिथुन राशीकडे. तुम्हाला या वर्षी किंवा या महिन्यात म्हणा काळजीपूर्वक नियोजन करायचं आहे कोणत्याही गोष्टीचं. आपण ज्यांची मदत घेऊ शकता, म्हणजे जी लोक तुम्हाला मदत करू शकतात, त्यांच्याशी बोलणं टाळू नका. मदत घ्या, मात्र ती मदत घेतली आहे त्याची जाणीव ठेवा आणि त्यांचे उपकार कधीही विसरू नका. त्यांच्याकडून जर तुम्ही कुणाकडूनही काही रोख रक्कम जर तुम्ही घेतली तर ती परतफेड करण्याची तयारी ठेवा. उगाचच उसनवारी या वर्षात किंवा या महिन्यात तुम्ही वाढवून ठेवू नका, कारण तुम्हालाच ते डोळेझड होणार आहे. म्हणून एकूणच मिथुन राशीला हे वर्ष पैशाच्या दृष्टीने थोडासा धोका संभवतो, म्हणून सावध रहा, कष्ट करा, कमवत रहा. कमवायला कोणतंही चांगले काम करायची लाज बाळगू नका. कर्करास जोडीदारानं केलेल्या ज्या काही चुका असतील तुमच्या आयुष्यात त्या माफ करून पुढे जायला शिका. त्याच चुका तुम्ही धरून बसू नका. त्याचप्रमाणे जोडीदाराची काळजी घ्या. अतिशय तुम्ही ज्या ठिकाणी आज जीवन जगत आहात ते तुम्ही जर तुम्हाला चांगले करायचं असेल, प्रेमानं तुम्हाला ते आयुष्य भरायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे, मुलांना सुद्धा हे वर्ष चांगले आहे. अभ्यास केला तर तुमची प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही. वळूया सिंह राशीकडे. तुम्ही जर विद्यार्थी असाल आणि तुम्ही जर स्वप्न बघत असाल की मला विदेशात नोकरी लागावी किंवा विदेशात मला शिक्षण मिळावे, तर तुम्हाला ते अवश्य मिळणार आहे, कारण तसे योग तुमच्या राशीमध्ये दाखवत आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक स्थिती जर तुम्हाला सुधारवायची असेल तर आर्थिक स्थितीचे निर्णय अतिशय विचार करून तुम्हाला घ्यायचे आहेत. आर्थिक स्थितीमध्ये फसू नका, कुणाशीही लांडी लबाडी जी आपण म्हणतो ती करू नका. लबाडीचा पैसा ना टिकतो ना तुम्हाला पुरतो, तो कुठंतरी वायात जातो, म्हणून सावधगिरीने कमवा आणि सावधगिरीने पुढे जावा. कन्यारास, तुमची शारीरिक ऊर्जा टिकवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत, नाहीतर असे अनेक लोक आहेत जे तुम्हाला त्रास देतील आणि तुमची मनस्थिती खालावण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुम्हाला त्यातूनही उभं राहायचं आहे. जास्त करून मी कन्या राशीसाठी हे सांगेन की तुम्हाला तुमची मनस्थिती सांभाळायची आहे. मनस्थिती सांभाळली तर आपोआपच व्यवसाय चांगला होईल, मनस्थिती सांभाळली तर विद्यार्थ्यांचं आपोआपच आयुष्य चांगलं जाईल, त्यांची प्रगती होईल, त्यांचा अभ्यास होईल आणि त्यांना कशातही कमी पडणार नाही. तूळ राशीसाठी सांगते,
की तुम्हाला जे जे हवं आहे ते तुम्हाला या महिन्यात घडणार आहे आणि तुमच्यासोबत हा महिना खूप काही चांगलं घेऊन येणार आहे। त्याचप्रमाणे अतिशय प्रसन्नदायी असं वातावरण तुमच्या आयुष्यात असणार आहे। तुमचं जे मनोबल खच्चीकरण होत होतं इतके दिवस, ते यापुढे म्हणजे पाडव्यापासून कालपासून तुमचं मनोबल, तुमची मनातली शक्ती ही उंचावणार आहे आणि अर्थातच तुमची प्रगती आता कुणीही अडवू शकणार नाही आहे। मुलांसाठी तेच सांगेन, 12 राशींसाठी ज्यांना ज्यांना मुलं आहेत, कितीही वर्षाचे असू दे, नोकरदार असू देत, शिकणारे असू देत, लहान बाळ असू देत, मोठे असू दे, गणपती रुद्राक्ष मागवायला विसरू नका। त्यामुळे खूप सारा फायदा मुलांना होत आहे। तसे मेसेजेस ईमेल मला येत आहेत, तो कसा घालायचा काय त्याची माहिती मी देईन, मात्र तो रुद्राक्ष तुम्ही मागवून बघा। वृश्चिक राशीसाठी तुम्हाला सकारात्मक फळ मिळेल। जे काही कराल त्यामध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये चांगले फळ मिळणार आहे। फक्त कष्टाची तयारी दाखवण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजेत, कष्टाला मागे पडू नका। सकाळी जितके लवकर उठता येईल तितके लवकर उठून संध्याकाळी जोपर्यंत शरीर थकत नाही तोपर्यंत तुम्ही काम करा। पती पत्नी मध्ये चांगला संवाद होईल, पती पत्नीचे नाते सुधारेल। घरातल्यांमुळे काहीतरी वितुष्ट येण्याचे तुम्हाला प्रश्न आले तर तुम्ही ते तिथेच मिटवा, कोणाकडेही लक्ष देऊ नका आणि कोणामुळेही तुमचा संसार दुखावेल अशा काही गोष्टी करू नका। विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगले आहेत, अभ्यास भरपूर केलात तर तुम्हाला यश पायाशी येणार आहे। अभ्यास लक्षात राहत नसेल तर सरस्वती मंत्र एमचा रोज मंत्राचं 1 माळ जप करा। त्याचप्रमाणे गणपती अथर्वशीर्ष म्हणा आणि गणपती रुद्राक्ष गळ्यामध्ये घाला। धनुरास संकल्पना ही चांगल्या तऱ्हेने मांडल्यात तर कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवली तर फायदा होणार आहे। असं थोडक्यात धनुराशीचं भविष्य आहे की तुम्हाला चिकाटी दाखवण्याचं अत्यंत महत्त्व आहे। एक काम हातात घेतलं आणि सोडून दिलं असं चालणार नाहीये, तर तुम्हाला ते काम पकडून ठेवावं लागणार आहे। त्या कामामध्ये तुम्हाला जरी इंटरेस्ट नसेल तरी हळूहळू त्यात तुम्हाला खूप फायदा होणार आहे। त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा जर विचार करत असाल, भविष्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला व्यापार वृद्धी पाहिजे असेल तर तुम्ही व्यापार वृद्धीसाठी सुद्धा आपल्याकडे व्यापार वृद्धी पोटली आहे, ती मागवू शकता आणि व्यापार वृद्धी तुमची करू शकता। अतिशय फायदे होतात या गोष्टींनी। ग्रह तारे सगळं लक्षात घेऊन या गोष्टी बनवलेल्या असतात, त्यामुळे याचा 100% फायदा होतो। वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे दोन असे अभ्यास आहेत ज्याला जगातले कोणीही नाकारू शकत नाही। हे दोन्ही अभ्यास आहेत, त्यामुळे हे स्टडी केलेले असतात आणि त्या ग्रह ताऱ्यांनुसार ज्या वस्तू बनवलेल्या असतात त्या तुम्हाला निश्चितच फळ देतात। वळूया मकर राशीकडे। तुम्हाला या महिन्यात जास्तीत जास्त शांत राहण्याची गरज आहे, मेडिटेशन करण्याची गरज आहे। ध्यानधारणा आणि योग तुम्ही जर केलात तर तुमच्या आयुष्यात तुम्ही शांत व्हाल। तुमचं मानसिक शांतता जी भंग पावलेली आहे ती सुधारण्यास मदत होईल आणि तुमच्या आयुष्यात चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतील। व्यवसायात प्रगती होईल, नोकरीत सुद्धा यश येईल, बदलीचे योग संभवतात। मुलांसाठी सुद्धा उत्तम आहे। अभ्यास जितका कराल, प्रत्येक विद्यार्थ्यांना मी ही सल्ला देते किंवा नोकरी शोधणाऱ्यांना हा सल्ला देते की जास्तीत जास्त प्रयत्न करा, यश तुमच्या पायाशी आहे। बोलूया मकर राशी कुंभ राशीकडे। तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत राहतात, मात्र असंच काहीतरी या महिन्यात होणार आहे की तुम्हाला जे हवं आहे ते घडणार आहे। मात्र या घडणाऱ्या गोष्टींमुळे किंवा या मिळणाऱ्या यशामुळे तुम्ही भरून जाऊ नका, तर तुमचे पाय नेहमीच जमिनीवरच ठेवा। कधीही पाय तुमचे हवेत उडून देऊ नका, कारण माणसाने नेहमी कितीही पुढं गेलं तरी जमिनीवर राहावं, त्या माणसाचे नेहमी कल्याण होते आणि अशा व्यक्ती कायम यशाच्या शिखरावर जातात। मुलांसाठी, पतीपत्नीसाठी, नोकरदार, व्यवसाय या सगळ्यांसाठी हे वर्ष एकूणच चांगले जाणार आहे। वळूया मीन राशीकडे। तर मीन राशीला मालमत्ता विषयक कामे होतील आणि नफा देखील होईल, तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत। तुम्ही इतरांच्या कामापासून दूर राहा, तुम्ही तुमच्या कामामध्ये लक्ष घाला आणि तुम्ही जितके तुमच्या कामामध्ये लक्ष घालाल तितके तुम्हाला यश अतिशय मिळणार आहे। जरी 7.5 तुम्हाला या वर्षी चालू असेल तरी तुम्हाला त्याचे त्रास खूप कमी संभवतात। 7.5 साठी 7.5 रक्षा कवच आपल्याकडे आहे, ते तुम्ही मागवू शकता। ज्या ज्या राशींना 7.5 आहे त्यांनी 7.5 रक्षा कवच गळ्यात घाला। ते फारसे असे स्ट्रॉंग, म्हणजे काय म्हणतात त्याला,
ते बनवलेलं स्ट्रॉंग आहे, मात्र जर ते काही कारणानं तुटलं तर तुम्हाला पुन्हा मागवावे लागेल. म्हणून मागवताना 2 किंवा 3 मागवून ठेवा, म्हणजे जेणेकरून ते वर्षभर तुम्हाला जातील. तर शनीचे कवच सुद्धा तुम्ही मागवू शकता, ज्या ज्या राशींना साडेसाती आहे, म्हणजे त्याचे जे विपरीत परिणाम घडतात की नाही, काही त्रास होऊ दे, आरोग्याचा होऊ दे, नोकरीबाबत होऊ दे, धंद्याबाबत होऊ दे, ते त्रास तुम्हाला कमी प्रमाणात जाणवतात. त्याचप्रमाणे शनीला जायला विसरू नका, शनी महात्म्य वाचायला विसरू नका, शनीला तेल चढवायला विसरू नका, काळे उडीद चढवायला विसरू नका. हनुमान चालीसा भीमरूपी महारुद्रा हे रोजच्या रोज म्हणा. ओम शनी शनिश्चराय नमः या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. ज्यांना ज्यांना साडेसाती आहे, तुम्हाला हे वर्ष लाभदायक जाईल. शनीला घाबरण्याची गरज नाही, शनी हा न्यायाचा देवता आहे, त्यामुळे शनी हा न्याय दिल्याशिवाय राहत नाही. अन्याय जर तुमच्यावर घडत असेल तर त्याच्यावर सुद्धा आणि न्यायावर सुद्धा तोंड देणारा आहे तो शनिदेवता, त्यामुळे साडेसातीला घाबरून जाऊ नका, तर तुम्ही त्याला तोंड द्या. खाली दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करा. मी पुन्हा एकदा विनंती करते की मी कामात असताना मला अत्यंत कॉल येतात आणि उचलले जात नाहीत, आणि त्यामुळे तुम्ही नाराज होता, म्हणून करताना फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. ही तुम्हाला कळकळीची आणि नम्र विनंती करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.